पूरा देश कह रहा है अब की बार। कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण, यासाठी पहा लेट्स अप मराठी। लेट्स अप सत्ता संग्राम योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर। देखिए सर, ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आलेले आहेत आणि जवळपास भाजपने जे स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न त्यांचं साकार एक्झिट पोल मध्ये तरी होताना दिसतंय, तर खरोखरीचे एक्झिट पोल इतके विश्वासार्ह एका बाजूला पूर्णपणे मानले जातात आणि ज्यांचा पराभव होतो ते मात्र एक्झिट पोल अजिबात मानत नाहीत, तर हे चित्र आपल्याकडे असत का? आपल्याकडे कायमच कोणाचा विजय झाला की त्यावर शंका उपस्थित करायच्या आणि कोणी पराजित झाला की त्याच्याबद्दल गुणगान गायचं, ही भारताची एक टिपिकल मानसिकता आहे। म्हणजे क्रिकेटमध्ये सुद्धा आपला संघ विजयी झाला की दुसऱ्या दिवशी विजयाबरोबर त्याचं काय काय चुकलं हे सांगणारा एक मोठा कॉलम असतो आणि त्यात आपण बॅलन्स केल्याचं एक समाधान सर्वांना विशेषतः पत्रकारांना मिळत असतं। प्रश्न असा आहे की फॅक्च्युअल एक्झिट पोल झालेत की नाही, सगळेच एक्झिट पोल फॅक्च्युअल झालेत असं नाही, कारण व्यवस्थित शास्त्रशुद्ध एक्झिट पोल करायचा तर त्याला खूप खर्च येतो आणि तेवढा खर्च करायला मीडिया कंपन्या सगळ्या तयार असतात असं नाही, परंतु प्रदीप गुप्ता घ्या किंवा यशवंत देशमुख घ्या यांच्यासारखे लोक आहेत किंवा सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च मधले वर्मा राहुल वर्मा यांच्यासारखे लोक आहेत, संजय कुमार यांच्यासारखे लोक आहेत, जे डेटावर आधारित काही तथ्य मांडतात, त्यांच्याकडे डेटा असतो, ते सतत डेटा गोळा करत असतात। समजा यशवंत देशमुखांचं आपण उदाहरण घेतलं तर दर दिवशी 2000 लोकांशी ते गेले 5 वर्ष बोलत आहेत, दर दिवशी 2000 लोक, आणि त्यातनं एक जे वातावरण निर्मित लोकांचं कल काय आहे तो कळतो आणि नंतर शिवाय मतदान केल्यानंतरची चाचणी त्यांनी घेतलेली आणि त्याच्यामागे एक शास्त्र आहे। त्याच्यात ते शास्त्र अशा पद्धतीने आहे की सुप्रिया सुळे जिंकणार का सुमित्रा पवार जिंकणार इतकं अचूक ते सांगता येत नाही, आपल्याकडे तो आग्रह होतो, पण जगात जो काही मी थोडाफार अभ्यास केला याचा शास्त्राचा त्याच्यात जगात एक्झिट पोल हे कल दाखवतं, म्हणजे हा पक्ष सत्तेत येईल हा पक्ष पराभूतोय, आणि एवढं जरी अचूक दाखवलं तरी त्याचा परदेशात खूप उदोदो होतो। आपल्याकडे झालंय असं की उद्या समजा एक्झिट पोल बरोबर आले आणि एखाद्या मतदारसंघात तो चुकीचा ठरला तर आपण लगेच तेवढंच दाखवतो की अहो नगरमध्ये चुकला, अहो बारामतीत चुकला, अहो पुण्यामध्ये चुकला, अहो मुंबई उत्तरमध्ये चुकला। अरे पण देशाचं चित्र काय आहे? तर देशाचं चित्र जे दाखवलं जातं ते बऱ्यापैकी आता शास्त्रशुद्ध राहतं। दुसरा भाग असा की एक्झिट पोल मॅन्युप्युलेट करण्यामध्ये कोणाचाच काही फायदा नसतो, कारण ऑलरेडी मतदान झालेलं आहे। ओपिनियन पोल मॅन्युप्युलेट करतायत कारण वातावरण निर्मिती करायची असते, पण एक्झिट पोल याच्या मतदान होऊन गेल्यावर त्यांनी खोटं सांगितलं असेल असं समजू आपण। विरोधी पक्ष किंवा संजय राऊतांना किती महत्व द्यायचं ते तुम्ही बघा, मी काही देत नाही, पण समजा म्हणतात तसं काही जणांनी आक्षेप घेतले असतील तर त्याच्यामागे हेतू काय? मोदीशहांना काय मिळणार आहे ते असं सांगतात सट्टेबाजासाठी फायदा होणार आहे। अरे सट्टेबाजार काही एक्झिट पोलवर अवलंबून नसतो, त्यांची स्वतःची यंत्रणा असते, शेअर मार्केटची स्वतःची यंत्रणा असते, त्यामुळे एक्झिट पोल मॅन्युप्युलेट करून 2 दिवस काहीतरी विजयाचा हल्लाबोल करून काय आनंद मिळणार आहे? उलट नंतर कार्यकर्त्यांची किंवा सर्वांचीच निराशा होते। आणि दुसरा भाग असा, एक्झिट पोल करणाऱ्यांचा पण काही विश्वासार्हता असते की नाही, त्यांनाही स्वतःची क्रेडिबिलिटी जपायची असते, कारण त्यांचा व्यवसाय काय फक्त एक्झिट पोलवर अवलंबून नसतो, त्यांचा व्यवसाय हा मुख्यतः वेगवेगळे जे याच्यात सेक्टरमध्ये प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठे पोल्स होतात त्याच्यावर अवलंबून असतो आणि ती क्रेडिबिलिटी त्यांना अशा पद्धतीच्या पोलमधनं मिळते, त्यामुळे एक्झिट पोल आपल्याला सरसकट दूर करता येणार नाहीत। मात्र आजच्या एक्झिट पोल बद्दल एक कॅव्हिएट नक्की आहे, अनेक ठिकाणी विशेषतः महाराष्ट्रात 18 ठिकाणी त्यांनी असं दाखवलंय की अत्यंत जोरदार लढत आहे,
म्हणजे 1500 मतांनी सुद्धा इकडून तिकडे होऊ शकतं अशा वेळे एक्झिट पोल तुम्हाला अचूक सांगू शकत नाहीत. म्हणजे 18 जागा महाराष्ट्रातल्या एक्झिट पोल असं सांगताय की आम्हालाही त्याच्याबद्दल नीट सांगता येत नाही. हे लक्षात घेऊन आपण एक्झिट पोलकडे पाहिलं पाहिजे. पण एवढी पारदर्शकता एक्झिट पोलमध्ये आहे हे विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्ष दोघांनी लक्षात घेतलं पाहिजे. केशवजींना माझा एक प्रश्न आहे. तुम्ही मगाशी म्हटला महाराष्ट्रातले एक्झिट पोल खोटे ठरतील पण देशातील एक्झिट पोल भाजपच्या मते खरे ठरतील, मग हा विरोधाभास नाही का? दोन गोष्टी आहेत. भारतीय जनता पार्टीचं काँग्रेस सारखं भूमिका नव्हती. काँग्रेसने बरोबर एक्झिट पोलला चर्चेला पण जायचं असा निर्णय घेतला होता. 24 तास तो बदलला आणि आगपाकड केली. आमचं असं मत आहे, ठीक आहे एक्झिट पोल आहेत, एक्झिट पोल आपल्या पद्धतीने आकडे करत असतात, त्यांचा एक रिसर्च आहे, त्यांची पद्धती आहे, त्याच्याबद्दल आम्ही आदर व्यक्त करतो. त्याबद्दल ते काय हे करूच नाही, आमचा बहिष्कारच आहे, हे बोगसच आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. आकड्यांबद्दल मतभेद नक्की असू शकतात, त्याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये जरी काही येत असलं, एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीचे आकडे असतील त्या आकड्याशी तुम्ही सहमत होणार की नाही हा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि त्यातल्या काही आकड्यांशी त्यांचा आता महाराष्ट्र आमचा जो अंदाज आहे जो आमच्या अंदाजाशी जुळत नाहीये. किंवा देश पातळीवर सुद्धा ज्या पद्धतीचा आमचं फीडबॅक आहे त्या फीडबॅकशी जुळणारे काही प्रमाणात एक्झिट पोलचे आकडे आलेत. आता जिथे आले तिथे आम्ही मान्य करू ना, हे विरोधाचा प्रश्न नाहीये. विरोध एक्झिट पोल मान्य आहे की नाही, एक्झिट पोल तुम्हाला सत्य वाटतो की नाही असे प्रश्न नाही. एक्झिट पोल त्यांचं एक रिसर्च आहे, त्यांचं एक शास्त्र आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. जे काँग्रेस म्हणतं एक्झिट पोल बोगस आहेत, एक्झिट पोल झालेच नाही, एक्झिट पोल केला गेलाच नाही, हे काय मोदी मीडियाचे आकडे, हे मोदी मीडियाचे असं काय काय जे तोंड येईल ते अपयशाची खापर फोडण्यासाठी जी जी कारण म्हणून काँग्रेसला शोधावी लागतात ती कारण काँग्रेस शोधतंय. आम्हाला असं काही म्हणायचं नाही. जिंकलो तर ईव्हीएम मुळे जिंकलो, हे ईव्हीएम मुळे जिंकले, हरलो तर मात्र आमचा म्हणजे काय आम्ही जिंकलो. काँग्रेस जिंकलं तर ते लोकांनी दिलेला विजय असतो आणि भाजप जिंकलं तर ईव्हीएम मुळे जिंकलेलं असतं. असं काँग्रेसचा दुटप्पी ढोंगी पण आपण आमचा नाही. आमचा समजा काय असं काही राज्यात आमचा पराभव झाला. कर्नाटकमध्ये मी हरलो, यापूर्वी काही राज्यांमध्ये हरलो, त्यावेळी आम्ही सन्मानाने असं म्हणालो की ठीक आहे हा लोकांनी दिला कौल आम्ही तो स्वीकारतो, आम्ही आत्मचिंतन करू. आणि किंबहुना ती पद्धत आम्ही स्वीकारली म्हणून 84 खासदारांना 300+ पर्यंत आम्ही गेलो. आणि मगाशी विकासवर म्हणजे एवढा काय अहमगंड वगैरे, ह्याला अहमगंड तुमच्या नजरेत असेल पण आमच्या दृष्टीने हा आत्मविश्वास आहे. कारण प्रत्यक्ष जमिनीवरती काम केल्यानंतर ज्या पद्धतीचा फीडबॅक मिळतो, ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो, थोडंफार तरी आम्हाला राजकारणातले कार्यकर्ते आहोत, विद्यार्थी आहोत आम्ही, आम्हाला सगळं कळतं असं भाग नाही, पण त्यातनं जे लोकांचं कळतं सूर कळतो त्याच्या आधारावरती आम्ही सांगतोय की आम्ही या ठिकाणी विजयासाठी नक्की प्रयत्न मी केले आणि पुढच्या काळामध्ये विजय होतोय. त्यामुळे विरोधाभास काही इकडचं मान्य तिकडचं मान्य असं कारण नाही. रिसर्च सगळ्या एक्झिट पोलबद्दल सन्मान आहे, पण त्याचबरोबर आम्हाला आमची आकडेवारी काय आहे ती सुद्धा आम्हाला महत्वाची.